वास्तूतून अनेक आजार जन्म घेत आहेत नाही काही वास्तू आजार, आजारी आजारी बनवते वास्तू दिशा परत्वे बघावी पूर्वी शिक्षक लोक चौथीपर्यंत दिशेचं महत्त्व सांगायचे ही पूर्व ती पश्चिम ती उत्तर ती दक्षिण त्या दिशेचं महत्त्व सांगायचे आज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना जर विचारलं नैऋत्य कोणती आगणे कोणती सांगता येणार नाही का त्यांना दिशाच राहिली नाही दिशा, ना। दिशा नसल्यामुळं दुर्दशा झालेली आहे म्हणून आधी दिशा असावी साऊथ वेट ज्याला आपण नैऋत्य म्हणतो ती यमाची आहे आणि चुकून त्या दिशेला जर प्रवेशद्वार असेल स्वयंपाकघर असेल देवघर असेल तळघर असेल पाण्याची टाकी असेल प्रवेशद्वार असेल इतिहास संपला समजायचा जीवनाचा या देशामध्ये अनेक जणांच्या आत्महत्या तीनशे दोन घटनांना ही दिशा पुरेशी आहे खूप तपशिलात बोलायचं सांगायचं असेल तर आपला ज्ञानदान एक आणि तीन वाचा या कार्यानं या अनेक घटना बघितलेल्या आहेत अनेक मोठ्या महानेत्यांना मंत्र्यांना चिठ्ठ्या दिलेल्या होत्या ही वास्तू बदला असं करा ज्यांनी ऐकलं त्यांचं भलं झालं आणि ज्यांनी ऐकलं नाही त्यांची हत्या झाली असे अनेक उदाहरणं पुराव्यासह या कार्यानं दिलेली तपशील न बोलत या साऱ्या बाबींचा धावता परामर्श जर आपण घेतला तर वास्तूतून आजार निर्माण व्हायची जी स्पष्ट कारणं आहेत ती डोळसपणे या कार्यानं दिलेली आहेत आणि आमचे सर्व आर्किटेक्ट इंजिनियर लोक त्याचा अभ्यासक आहे आग्नेय दिशेला पाण्याचा नळ असणं महावाईट आजारपण निर्माण करणारं किंवा तो कुटुंब प्रमुख किती चांगला वागला तरी लोक त्याची बदनामी करते अशा घटना आग्नेय दिशेला घडत असतात त्याच्या शब्दातच आग्नेय आहे पाणी हा त्याचा शत्रू आहे म्हणून या साऱ्या बाबी सातत्यानं या कार्यातून ही मंडळी आपणापर्यंत सांगायला संधी देत आहे